आता आपण ऐकूयात पत्र 13 कोवळ्या कळीच्या डोक्याला बाशिंग. प्रिय गोडली, अनेक उत्तम आशीर्वाद. दुपारच्या प्रहरी जेवण करून जरा डोळा लागला तर दारावर बेल वाजली. बाबांची ऑफिस सुटायची वेळ नव्हती. बिट्टू तर नुकताच बाहेर गेला होता. म्हटलं, कोण बरं असा ब? जरा त्रासिक चेहऱ्यानेच मी दार उघडलं. समोर आपल्या कॉलनीतला वॉचमन रामू, हातात पत्रिका आणि मागे 7-8 वर्षांची पोर, जगजगीत साडी नेसलेली, हातात हातभर बांगड्या, मेहंदी, कपाळावर भलं मोठं कुंकू, चेहऱ्यावर कुतूहल हर्ष मिश्रित भाव. रामूने माझ्या हातात पत्रिका दिली. म्हणाला, या श्यामीचं लग्न ठरलंय ताई, नक्की यायचं बर का लग्नाला? माझ्या छातीत धस्स झालं. इवलूशा चिमुरडीचं लग्न? कोवळ्या कळीच्या डोक्याला बाशिंग? श्यामाने माझ्या पायावर डोकं ठेवलं. पाठोपाठ रामूही वाकला. मला काही सुचसे ना. ही कळी तर अजून उमललेलीही नाही. इतक्यातच तिच्यावर लग्नाची ओझे. शारीरिक मानसिक पात्रता नसताना तिची केलेली ही क्रूर थट्टाच नाही का? कोवळ्या कळ्या कुडतरणे म्हणजे दुःख जन्माला घालणेच नव्हे का? माझ्या या विचाराच्या तंद्रीत ते दोघं कधी निघून गेले मला समजलंच नाही. मी विचार केला, हे हो द्यायचे नाही. आपण गप्प राहिलो तर ती आपली मूकसंमती असेल. एक कोवळा जीव, दोन कुटुंब, पर्यायाने समाज, राष्ट्र व मानवता उद्ध्वस्त होईल. मी निश्चय केला. कॉलनीतील ज्येष्ठ सदस्य यांना बोलवून घेतले. रामू, त्याची बायको, नियोजित वराचे आई वडील, आम्ही सगळे एकत्र बसलो. रामू म्हणाला, वर पक्षाने मागणी घातली. आम्ही म्हटलं, स्थळ चांगलं आहे, जरी वय कमी असलं तरी करून टाकावं. वराचे वडील म्हणाले, आमच्या घरी लवकरच लग्न करायची प्रथा आहे. या प्रथेनुसार आम्ही लग्न करीत आहोत. दोघांचीही बाजू ठीक असली तरी निर्णय योग्य नव्हता. आम्ही सर्वांनी मिळून त्यांची समजूत घेतली. प्रथा परंपरा चांगल्या असतील तर त्यांचे अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही. भाऊबीजेला भावाला ओवाळणे, दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करणे, परंपरेने आलेला शेतीवाडीची जोपासना करणे हे केलंच पाहिजे. पण कोवळे जीव कुसकरणारी बालविवाहाची ही अत्यंत क्रूर प्रथा अनुसरणीय मुळीच नाही. दोन्ही परिवाराला आमचे म्हणणे पटले. लग्नाच्या दिवशी लग्न न करता साखरपुडाच करण्याचे ठरवले व लग्न मात्र मुलीची 18 व मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच करू असा संकल्प त्यांनी केला. साखरपुड्याच्या दिवशी भावी वधूवरांना शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत कॉलनीतील सर्व सदस्यांनी केली. सर्वांना समाधान लाभले. तुझीच सवाई. श्रोते, आताचं पण ऐकलं. सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा गांगरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्र मालिकेतील हे 13 पत्र.